नमस्कार, मी डॉक्टर अर्चना जयंतमाळी, सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक रामकृष्ण मोरे महाविद्यालय पुणे. आज आपण कंपनी कायद्याचे घटक यामधील कंपनी कायद्याचा विकास याविषयीचे बहुपर्यायी प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न पहिला, कंपनी बिलाला सादर करण्याची सहमती टिंबटिंबला मिळाली. पर्याय क, 29 ऑगस्ट 2013. पर्याय ब, 8 ऑगस्ट 2013. पर्याय क, 18 डिसेंबर 2012. पर्याय ड, 26 जून 2012. बरोबर उत्तर आहे पर्याय क. कंपनी बिलाला सादर करण्याची सहमती 29 ऑगस्ट 2013 मिळाली. प्रश्न दुसरा, केंद्र सरकारवर कंपनी कायदा टिंबटिंबच्या कारभारासाठी एकूण जबाबदाऱ्या आकारल्या जातात. पर्याय अ, 1960. पर्याय ब, 1956. पर्याय क, 2013. आणि पर्याय ड, 2014. बरोबर उत्तर आहे पर्याय क, केंद्र सरकारवर कंपनी कायदा 2013 कारभारासाठीच्या एकूण जबाबदाऱ्या आकारल्या जातात. प्रश्न तिसरा, 1964 मध्ये कंपनी प्रशासनाच्या सुरळीत कामकाजासाठी केंद्र सरकारने टिंबटिंबची स्थापना केली. पर्याय अ, उद्योग व कंपनी व्यवहार मंत्रालय. पर्याय ब, कंपनी कायदा. पर्याय क, कायदा मंत्रालय. आणि पर्याय ड, कंपनी लॉ बोर्ड. बरोबर उत्तर आहे पर्याय ड, 1964 मध्ये कंपनी प्रशासनाच्या सुरळीत कामकाजासाठी केंद्र सरकारने कंपनी लॉ बोर्डची स्थापना केली. प्रश्न चार, प्रत्येक राज्यासाठी टिंबटिंब कंपनी नोंदणी अधिकारी सरकार नियुक्त करते. पर्याय अ, 5. पर्याय ब, 1. पर्याय क, 2. पर्याय ड, 3. बरोबर उत्तर आहे पर्याय ब, प्रत्येक राज्यासाठी एक कंपनी नोंदणी अधिकारी सरकार नियुक्त करते. प्रश्न 5, कंपनी लॉ बोर्डने टिंबटिंब पासून कार्य करण्यास सुरुवात केली. पर्याय अ, 1 मार्च 1964. पर्याय ब, 1 एप्रिल 1964. पर्याय क, 1 फेब्रुवारी 1964. पर्याय ड, 1 जानेवारी 1964. बरोबर उत्तर आहे पर्याय क, कंपनी लॉ बोर्डने 1 फेब्रुवारी 1964 पासून कार्य करण्यास सुरुवात केली. प्रश्न 6, कंपन्यांचा नोंदणी अधिकारी त्याच्या राज्यातील कंपनी कायद्यातील टिंबटिंबासाठी जबाबदार असतो. पर्याय अ, कार्यासाठी. पर्याय ब, मुद्रित करण्यासाठी. पर्याय क, प्रशासनासाठी. आणि पर्याय ड, व्यवस्थापनासाठी. बरोबर उत्तर आहे पर्याय क, कंपन्यांचा नोंदणी अधिकारी त्याच्या राज्यातील कंपनी कायद्यातील प्रशासनासाठी जबाबदार असतो. प्रश्न 7, टिंबटिंब कलम असे सांगते की कोणतीही व्यक्ती नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल केलेल्या कोणत्याही कागदपत्रांची तपासणी करू शकते किंवा तेथून कोणत्याही कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती मिळवू शकते. पर्याय अ, 610. पर्याय ब, 600. पर्याय क, 590. आणि पर्याय ड, 614. बरोबर उत्तर आहे पर्याय अ, 610 कलम असे सांगते की कोणतीही व्यक्ती नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल केलेल्या कोणत्याही कागदपत्रांची तपासणी करू शकते किंवा तेथून कोणत्याही कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती मिळवू शकते. प्रश्न 8, टिंबटिंबामध्ये केलेल्या दुरुस्तीनुसार सार्वजनिक विश्वस्ताची नेमणूक करण्याचे अधिकार केंद्र सरकारला दिले आहेत. पर्याय अ, 1960. पर्याय ब, 1963. पर्याय क, 1970. पर्याय ड, 1965. बरोबर उत्तर आहे पर्याय ब, 1963 मध्ये केलेल्या दुरुस्तीनुसार सार्वजनिक विश्वस्ताची नेमणूक करण्याचे अधिकार केंद्र सरकारला दिले आहेत. प्रश्न 9, कलम 410 अंतर्गत केंद्र सरकारकडे कोणाची स्थापना करण्याचा अधिकार आहे. पर्याय अ, सूचना समिती. पर्याय ब, समझौता कमिटी. पर्याय क, उपसमिती. पर्याय ड, सल्लागार समिती. बरोबर उत्तर आहे पर्याय ड,
कलम 410 अंतर्गत केंद्र सरकारकडे सल्लागार समितीची स्थापना करण्याचा अधिकार आहे. प्रश्न 10. कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व टिंबटिंबापासून अंमलात आले आहे. पर्याय अ 1 एप्रिल 2013, पर्याय ब 1 एप्रिल 2014, पर्याय क 1 डिसेंबर 2014, पर्याय ड 1 जून 2014. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व 1 एप्रिल 2014 पासून अंमलात आले आहे. प्रश्न 11. कंपनी कायदा कलम टिंबटिंबानुसार CSR कायद्याचे पालन कंपन्यांना करावे लागते. पर्याय अ 135, पर्याय ब 138, पर्याय क 139, पर्याय ड 140. बरोबर उत्तर आहे पर्याय अ कंपनी कायदा कलम 135 नुसार CSR कायद्याचे पालन कंपन्यांना करावे लागते. प्रश्न 12. नवीन कंपनी कायदा 2013 नुसार दोन संचालकांमधील अंतर किमान टिंबटिंब आहे.